सभी को प्यार भरा नमस्कार, एलर्गू प्रीतिया नमस्कार। ये एक एगलेस गेहूं के आटे का केक है, जिसको हम दही वाला केक भी कह सकते हैं। और फिर इसमें हमने ना तेल या मक्खन दोनों का इस्तेमाल नहीं किया है। और इसके लिए जो भी सामग्री चाहिए वो और इसका रिटर्न रेसिपी आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएंगे। पहले तो हमने चीनी का पाउडर लिया था इस मिक्सिंग बाउल में, उसमें दही डाल दिया, वेनिला एसेंस और दूध डाल के इसको अच्छे से मिला लेंगे। ಇದು ಗೋಧಿ ಹಿಟ್ಟಿನ ಎಗ್ಲೆಸ್ ಕೇಕ್, ಇದನ್ನು ನೀವು ಮೊಸರಿನ ಕೇಕ್ ಅಂತಲೂ ಅನ್ಬೋದು. ಇದಕ್ಕೆ ಬೆಣ್ಣೆ ಮತ್ತು ಎಣ್ಣೆನ ಬಳಸಲ್ಲ ನಾವು. ಸಕ್ಕರೆ ಪುಡಿನ ಹಾಕಿದ್ದೀವಿ, ಅದರ ಮೇಲೆ ಮೊಸರನ್ನ, ಆಮೇಲೆ ವೆನಿಲಾ ಎಸೆನ್ಸ್ ಮತ್ತು ಹಾಲನ್ನು ಹಾಕಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ವಿ. ಅದಾದಮೇಲೆ ಇದಕ್ಕೆ ಹಿಟ್ಟು, ಹಾಲಿನ ಪುಡಿ, ಬೇಕಿಂಗ್ ಪೌಡರ್ ಮತ್ತು ಸಾಲ್ಟನ್ನು ಸೋಸ್ಕೊಂಡ್ಬಿಡೋಣ. ಅಭಿ ಹಮ್ನೆ ಆಟಾ, ಬೇಕಿಂಗ್ ಪೌಡರ್, ದೂಧ ಕಾ ಪೌಡರ್ ಆರ್ ಸಾಲ್ಟ್ ಕೋ ಜೊ ಹೇ ನಮಕ್ ಕೋ ಜೊ ಹೇ ಉಸ್ಕೋ ಛಾನ್ ಲಿಯಾ ಹೇ. ಅಭಿ ಇಸ್ಕೋ ಅಚ್ಚೆ ಸೇ ಮಿಲಾ ಲೇಂಗೆ. और फिर ग्रीस करके बटर पेपर लगाया हुआ टिन में हम इसको डाल देंगे. और फिर इसको बेक करना है 35 से 40 मिनट्स तक. और फिर बाद में इसमें टूथपिक डाल के देख लेना है कि ये बेक हुआ है या नहीं. ಇದನ್ನು ಇವಾಗ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಾವು ಎಣ್ಣೆ ಸವರಿಬಿಟ್ಟು ಬಟರ್ ಪೇಪರ್ ಹಾಕಿರುವಂಥ ಕೇಕ್ ಟಿನಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಇದನ್ನು 35 ರಿಂದ 40 ನಿಮಿಷದವರೆಗೂ ಬೇಕ್ ಮಾಡಬೇಕು. ಬೇಕ್ ಮಾಡಿ ಆದಮೇಲೆ ಟೂತ್ಪಿಕ್ನ ಹಾಕಿ ತೆಗೆದು ನೋಡಬೇಕು ಅದು ಬೇಕಾಗಿದೆಯಾ ಅಂತ. ಅದಾದಮೇಲೆ ಅದನ್ನು ಈ ರೀತಿ ವೈರ್ ರ್ಯಾಕ್ ಮೇಲೆ ಉಲ್ಟಾ ಹಾಕಿಬಿಟ್ಟು ಅದನ್ನು ತಣ್ಣಗಾಗಕ್ಕೆ ಬಿಡಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಬಾದ ಮೇಲೆ ಹಮ್ ಇಸ್ಕೋ ವೈರ್ ರ್ಯಾಕ್ ಪೇ ಉತಾರ ಲೇಂಗೆ. ಔರ್ ಫಿರ್ ಇಸ್ಕೋ ಠಂಡಾ ಹೋನೆ ಕೇಳಿ ರಖ ದೇಂಗೆ. ತಣ್ಣಗಾದಮೇಲೆ ಇದನ್ನು ಕಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಈ ಜಬ್ ಠಂಡಾ ಹೋ ಜಾಯ್ ತಭಿ ಇಸ್ಕೋ ಕಾಟಿ. ಈಗ देखिए कितना बड़ा, कितना स्पॉन्जी और लाइट भी बना हुआ है ये, बिना मक्खन या फिर बिना तेल के बना हुआ है ये. गेहूं का आटे का है तो बहुत ही हेल्दी भी है. नोड़ी एण्णे मत्ते बेण्णे इल्दने माडिरुवंत गोधी हिट्टिन एग्लेस केक इदु. दयविट्टु ट्राई माडि नोड़ी. इसको दही वाला केक भी कह सकते हैं. इदक्के नावु मोसरिन केक अंतानू सह अन्बहुदु. दयविट्टु ट्राई माडि नोड़ी. ये वीडियो देखने के लिए बहुत बहुत धन्यवाद. नमस्कार.